सोलापूर स्मार्ट सिटी योजनेतून झालेल्या कामात त्रुटी असून महापौरांसमवेत बैठक घेऊन त्या दूर करण्यात येतील असे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितलंय. स्मार्ट सिटी योजनेतून श्री सिद्धेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण, लक्ष्मी मंडईची सुधारणा आणि पार्क मैदानाचा कायापलट अशी कामे झाली असून त्याची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, आयुक्त शिवशंकर यांनी गुरुवारी केली आहे. लक्ष्मी मंडई येथील कामाबाबत नागरिकांनी आपल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या. येणाऱ्या काळात या समस्या बैठक घेऊन सोडवणार आहे. सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामातही काही त्रुटी आढळून आल्या आहेत. पार्क मैदानाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची सूचनाही दिली असल्याचे महापौर यन्नम यांनी सांगितलंय. लक्ष्मी मार्केट, सिद्धेश्वर मंदिर सुशोभीकरण आणि पार्क मैदानाचे काम कोणत्या टप्प्यावर सुरू आहे याची पाहणी करावी अशी मागणी सभागृह नेत्यांनी केली होती. त्याची दखल घेत गुरुवारी महापौर आणि आयुक्तांनी या कामाची पाहणी केली आहे. पार्क मैदानाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर या मैदानावर खेळाचे सामने सुरू करावेत. सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कामांना गती देण्यात यावी. स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा दर 10 दिवसाला आयुक्तांनी घ्यावा असेही मत सभागृह नेत्यांनी मांडलं आहे. यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, सहायक आयुक्त विक्रम पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, क्रीडाधिकारी नजीर शेख, झोन अधिकारी सारिका अकुलवार आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.